नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एकीकडे घरगुती सिलेंडरच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण असताना पालघर तालुक्यातील बोईसर तारापूर येथे गॅस एजन्सीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरगुती सिलेंडरच्या दराने नागरिक हैराण झाले असतानाच तारापूर येथे सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत काही व्हिडिओ आणि माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तारापूर येथे 8 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी घिवली आणि कंबोडा यांच्या मधील तलाव रोड येथे प्रत्यक्षदर्शी प्रभाकर गणपत पागधरे यांनी भाग्यश्री गॅस एजन्सीच्या गाडीमध्ये मागच्या बाजूला रिकाम्या सिलेंडरमध्ये भरलेल्या सिलेंडरमधून गॅस ट्रान्सफर करताना बघितले। मात्र प्रत्यक्षदर्शी पागधरे यांच्याकडे मोबाईल फोन नव्हता, म्हणून त्यांनी गावात येऊन गावाच्या मुलांना सांगितले आणि गावातील मुले सुद्धा त्वरित घटनास्थळी पोहोचले। यावेळी त्यांना भाग्यश्री एजन्सीच्या गाडीतून बाटल्यांचे सील म्हणजे झाकण ओपन केलेले मिळाले। मात्र यावेळी जो आरोपी होता तो गॅस ट्रान्सफरची मशीन घेऊन पळाला असल्याची माहिती आहे। भाग्यश्री गॅस एजन्सी यांच्या माणसांनी चुकीचं काम करताना त्यांना कांबोड्या येथे रंग्यात पकडण्यात आलं आहे। प्रत्यक्षदर्शी प्रभाकर पागधरे सांगितलं, इथे घिवलीपर्यंत असं वॉकिंगला जाऊ म्हणजे संध्याकाळी 5 च्या सुमारास जातो आणि तिकडून येताना माझ्या पाठीमागे घिवलीवरनं गाडी निघाली। ती एकदम मी माझी चालत असताना माझ्या पाठीमागे हळूहळू एकदम मी चालत इथपर्यंत आलो, तलावाच्या आपला रस्ता आहे तिथपर्यंत चालत आलो, तिथपर्यंत आई माझ्या पाठीमागे हळूहळू येत होती। तर माझ्या अचानक मध्ये लक्षात आलं ह्या लोकांनी माझी थोडी मी यांना साईड दिली आणि तिकडे थांबवली त्या लोकांनी आणि मी अचानक म्हणजे मला डाऊट आल्यानंतर मी म्हणतो इथे याच्यात काहीतरी गोळबंगळ चालू आहे, म्हणून मी वर चढून बघितलं तर दोन्ही सिलेंडर एकमेकांना जॉईंट करून लावून ते गॅस नोझल टूल दोन्ही एक असे मागे पाठीमागे खालक्याच्या पाठीला लावून असं ते लोक सिलेंडर एकमेकामध्ये खाली करत होते, खाली सिलेंडरमध्ये भरलेलं सिलेंडर खाली करत होते आणि मग मी पकडल्यानंतर त्याला मी बोललं, मी बोलतो मी आत्ताच मुलांना सांगतो आणि तुमच्या माठीमागे घेऊन येतो। आणि इथून घिवलीवर तिकडे एक मनुष्य सोरवाडीच्या रस्त्यावरती एक सिलेंडर घेऊन खांद्यावरती उभा राहिलेला थांबवली नाही, या लोकांनी भरली आवाज देऊन तरी थांबवली नाही, एवढे जोरात निघून आले कांबड्या गावातून ॲक्सिडेंट होण्याचा संभावना होता असं निघून पळाले, एवढे जोरात पळाले आणि त्यांच्या पाठीमागे नंतर आम्ही सर्व पोरांना घेऊन मी इकडे आलो एजन्सीला पोहोचले आणि त्यांचा ड्रायव्हर जे होते करणारे ते इथे नाही आहेत पळाले, गेले 2 तास झाले इथे थांबलेत पण ते अजूनही इथे आलेले नाही आहेत। जे आरोग्य आहेत ते यायला तयार नाही आहेत। इथे त्या गाडीतून मिळालेले सील आहेत, तर तारापूर येथील एकवीरा फाउंडेशनने या प्रकरणाबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे। एकवीरा फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी तारापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पत्राद्वारे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भारतीय सध्या पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे त्रस्त आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे व कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे हाल होत आहे। तर यामध्ये भर पडली आहे ती म्हणजे LPG सिलेंडरच्या दिवसेंदिवस वाढत्या किमतींनी, त्यामुळे अनेकांना संसाराचा गाळा हाकलणे कठीण झालं आहे। मात्र सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट आधीच कोलमडलेले असतानाच आता तारापूर येथील फसवणुकीच्या या घटनेमुळे सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झालाय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।